नमस्कार, मी जितेश कोळी. मॅक्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू आहे आणि महाराष्ट्रात देखील सर्वत्र जिल्हाबंदीचे आदेश लागू करण्यात आले. अशाच वेळेला मुंबईतून कोरोनाच्या भीतीमुळे चाकरमानी आपल्या गावी येण्याचे सध्या एक वेगळ्या मार्गाने सध्या त्यांनी पत्करलेला दिसत आहे. सध्या चाकरमानी मुंबईतून आपल्या कोकणातल्या गावी येण्यासाठी पायी येण्याचा सध्या वापर करत आहेत. रेल्वेचा ट्रॅक, डोंगर, दऱ्यातून हे सर्व चाकरमानी कोकणात येताना दिसत आहे. या सर्व चाकरमान्यांना खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्ण पत्की यांनी विशेष लोक येतात, रेल्वेच्या रोडांवरून येतात, डोंगर दऱ्यातून येतात, अशा लोकांना काय आवाहन कराल तुम्ही? त्या सगळ्या लोकांना एकच विनंती आहे, कृपया तुम्ही कुणीही घराबाहेर पडू नका आणि असे चालत येऊ नका. आम्ही पण आता जे होमकरण केलेले आहे, 100 लोक आहेत, जे रेल्वे स्टेशन पासून असेल, खवटी आहे, विनेरेचा जो हे आहे आमचा नाकाबंदी पॉईंट, तिथून सगळे ताब्यात घेतले. सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही असे चालत येत आहेत, एकतर लहान लहान मुलं त्यांच्या बरोबर आहेत, वाटेत काय झालं कमी जास्त त्याला जबाबदार कोण आहे हे पण आहे. शेवटी ते सगळे म्हण प्रशासनाकडे बोट दाखवतील, पण असं नाही आहे. आम्ही सगळ्यांना विनंती करतोय, तर सगळ्यांना एक विनंती आहे, घरात बसा आपल्या, कृपया आम्ही आहोत सगळेजण. तुम्हाला यायचं आहे, आता थोडे दिवस आहे आपला, आता एक तर आपला टप्पा गेलेला आहे, दुसरा छोटासा टप्पा उरलाय, तो पार करू आपण चटकन, आणि त्यानंतर घरातून बाहेर पडा. जेव्हा आता घरातून हळूहळू बाहेर पडायला तुम्हाला सवलत मिळेल तेव्हा सगळ्यांना विनंती आहे. कारण आम्ही असे सगळेजण आलेले आहेत, त्यांना रत्नागिरीमध्ये सगळ्या बॉर्डर सील केलेल्या आहेत आणि सगळं स्ट्रिक्टली सगळेजण त्याचा उपयोग करतायत. सगळीकडे प्रशासन सुद्धा इतकं राबत आहे, तर कुणालाच आत घेणार नाहीत, सगळ्यांना होम क्वारंट करणार आणि ठेवणार आहेत. तर असं नको की तुम्ही घरापासून वंचित आहात असं तुम्हाला वाटायला, तेव्हा कृपया सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही घरातून बाहेर पडू नका आणि असे चालत येऊ नका.